नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण TYBA सिलेबसमधला राग मधुवंती शिकणार आहोत। राग मधुवंतीमध्ये गंधार कोमल आणि मध्यम तीव्र असं एक स्वराचं अतिशय वेगळं कॉम्बिनेशन आहे। आपल्या 10 थाटांमध्ये हा कुठल्याही थाटात बसत नाही, कारण असं कुठलंही थाटाचं लक्षण नाही आहे की गंधार कोमल आणि मध्यम तीव्र। परंतु जे व्यंकटमखींचे दक्षिणेमधले दक्षिणी संगीतामधले जे व्यंकटमखी होते, ज्यांनी 72 थाटाची रचना केली, त्यांच्यामध्ये धर्मवती थाटाच्या अंतर्गत हा राग मानला जातो। आणि याला जुन्या ग्रंथांमध्ये अंबिका असं नाव आहे। अर्थात ही माहिती तुम्हाला जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून मी देऊन ठेवतो, परंतु सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती म्हणजे याच्यामध्ये ऋषभ आणि धैवत हे दोन स्वर आरोहात वर्ज्य आहे, आणि अवरोह जो आहे तो संपूर्ण आहे, म्हणजे याची जाती जी आहे ती ओडव संपूर्ण अशी जाती आहे। याचा वादी स्वर पंचम, संवादी स्वर ऋषभ आहे। याच्यामध्ये ऋषभाचं जे काम आहे ते खूप महत्त्वाचं काम आहे। तो कायम साच्या कणाने ग रे सा ग रे सा असा नाही घेत, ग सा रे सा असा घेतला जातो। याची प्रकृती जी आहे ती चंचल आहे, आणि हा दुपारी म्हणजे याची गाण्याची वेळ दिवसाचा चौथा प्रहर म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत तो गायला जातात। अनेक पण मैफिलींमध्ये तो रात्रीसुद्धा गायला जातो। आणि याच्यामध्ये षड्ज, गंधार, पंचम आणि निषाद हे स्वर न्यास स्वर म्हणून त्याच्यावर आपण आलापी करू शकतो। तर याचे आरोह आणि अवरोह तुम्ही लक्षात घ्या। पकड़ जी आहे, पकड़ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे स्वर समूह जे आहे त्याच्यामध्ये त्याचे महत्त्वाचे स्वर समूह हे आहेत, म्हणजे पकड ही। तर मी याचा बडा ख्याल तुम्हाला सांगणार आहे। तर ते जे शब्द आहेत बडा ख्यालाचे ते तुम्ही लिहून घ्या, त्याचं नोटेशन मी तुम्हाला क्लासरूमवर पाठवेनच। स्थायीचे शब्द आहेत हू, तो रे, कारण, आई रे, बालमा, तोरे, ढिंगरवा। आणि अंतरा जो आहे तो आहे रंग, रस, रीत, करो, पिहरवा, और डारुंगी गले हार। हू तो तोरे कारण, म्हणजे हू म्हणजे मी, हू तो तोरे कारण, आई रे, बालमा, तोरे, ढिंगरवा, म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या घरी आलेले।
तर आता मी म्हणतो माझ्या मागे, मी पहिल्यांदा चाल सांगतो कशी आहे त्याची, त्याप्रमाणे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. याच्यात सुरुवातीला एक छोटासा तुकडा आहे आणि नंतर लगेच ते सुरू आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला नोटेशन कळत असेल चांगल्या प्रकारे, तर याच्यामध्ये मी कोमल निषाद लावलेला आहे. आता तो कोमल निषाद आहे तो विवादी स्वर म्हणून या रागामध्ये वापरला जातो. विवादी स्वराची व्याख्या तुम्हाला माहितीच असेल की विवादी स्वर जो आहे तो रागामध्ये खरं तर वर्ज्य असतो, परंतु सौंदर्य वाढवण्याकरता त्याच्या रागामध्ये त्याला घेतलं जातं. तसंच हा कोमल निषादसुद्धा मधुवंतीमध्ये विवादी स्वर म्हणून घेतला जातो. आता अंतरा पण मी एकदा तुम्हाला चाल सांगतो अंतराची. रंग रस री तालामध्ये हा थोडासा इंट्रिकेट ज्याला म्हणता येईल अवघड आहे थोडासा. याचं एक्झॅक्ट नोटेशन करून तालाचं नोटेशन करणं कठीण आहे. हा गुरुकडून शिकण्याचा, गुरुच्या मुखातून सारखा सारखा ऐकण्याचा राग किंवा ऐकण्याचा ख्याल आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या आणि भरपूरदा ऐकून तेव्हाच तुम्हाला हा बडा ख्याल म्हणता येईल, बंदिश म्हणता येईल, हे लक्षात ठेवा. मी आता गातोय बडा ख्यालाचं विलंबित एकतालात. Balama
आता याचा अंतर मी तुम्हाला सांगतो. रंग रस री असं अशा स्वरूपाचे हे दोन याचे स्थायी आणि अंतराय आहेत. तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस करा आणि मग हा बडा ख्याल बसला आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवलं की आमचा हा बडा ख्याल बसलेला आहे किंवा तुम्ही प्रयत्न करत आहेत असं मला जर दिसलं तर मी याचं नक्कीच तुम्हाला छोटा ख्याल पण पाठवीन. पण पहिले बडा ख्याल करा, त्याचे आलापताना जे आहे ते आपण नंतर करूच. आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वरांवर अजून जास्तीत जास्त कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा. हा स्वर, हा जो राग आहे हा खूप अतिशय रंजक राग आहे. याच्यामध्ये स्वर सुंदर लागणं खूप महत्त्वाचं आहे. याचा एक छोटा ख्याल मी तुम्हाला सांगतो, आत्ताच सांगतो. हे बड़ा ख्याल आणि छोटा ख्याल तुम्ही प्रयत्न करा, याचं नोटेशन मी तुम्हाला क्लासरूमवर पाठवतो. धन्यवाद.